जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना आणि मिपा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे एनईपी 2020 या विषयावरती आपण वेबिनार मालिका आयोजित केलेली आहे आणि याचा लाभ हा जालना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी शिक्षक आणि शिक्षण प्रेमी यांना निश्चितच होणार आहे याबद्दल मला खात्री आहे. सर्वप्रथम माझं जालना जिल्ह्याशी जे नातं आहे ते 2003 ते 2009 या कालावधीमध्ये मी प्राचार्य म्हणून जालना डायटला काम केलं आणि त्यावेळी माझं नाव मीनाक्षी कुलकर्णी होतं आणि बरेच जण मला कदाचित त्या नावाने ओळखत असतील, त्यामुळे मला हे सांगणं आवर्जून गरजेचं वाटतं. आणि म्हणून जेव्हा साखरे सर मला म्हणाले की मॅडम तुम्ही उद्घाटनपर जालण्यासाठी याल का, तर एक दुसरा कार्यक्रम नॅशनल लेवलचा असताना मी इकडे प्रायोरिटी दिलेली आहे कारण या निमित्ताने आपण जरा जालना जिल्ह्याशी संवाद साधू शकणार आहोत. तर या प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे सर या ठिकाणी उपस्थित, आशाताई गरुड मॅडम माध्यमिक शिक्षणाधिकारी, कैलास दातखीळ सर शिक्षणाधिकारी प्राथमिक, तसेच मिपासाठी नोडल ऑफिसर म्हणून काम करणारे आमचे शिवाजी साखरे सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये असणारे ज्येष्ठ अधिव्याख्याता येवते सर, सातव सर, राठोड मॅडम, वैशाली जहागीरदार आणि सर्व स्टाफ. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे सगळे क्षेत्रीय अधिकारी जोडल्या गेलेले आहेत, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, त्याचबरोबर केंद्र प्रमुख, शिक्षकांपर्यंत आणि सर्व शिक्षण प्रेमी सर्वांचं या वेबिनारमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम याचं मी उद्घाटन झालं असे जाहीर करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जुलै 29 जाहीर झालं. केंद्र शासनाने त्याला मान्यता दिली आणि आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन हळूहळू सुरू केलेलं आहे. हळूहळू म्हणण्याचा उद्देश असा आहे की धोरण आल्यानंतर ते पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आताच प्रास्ताविकामध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे मिपा मार्फत आपण राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्या मार्फत एक पूर्णतः 5 दिवसाचा 1 आठवड्याचा कार्यक्रम घेतला, 5 वेबिनारची मालिका घेतली आणि जे काही चिंतन मंथन झालं त्यामध्ये असं लक्षात आलं की साधारणपणे 1-1.5 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, परंतु आपल्या राज्यामध्ये 7.5 लाख शिक्षक आहेत आणि 10,000 पेक्षा वरती अधिकारी आहेत आणि या सर्वांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे कारण हे धोरण येत्या 20 वर्षामध्ये आपल्या सर्वांना कार्यान्वित करायचं आहे. उद्याचा भारत घडवायचा आहे, उद्याचा नागरिक घडवायचा आहे आणि म्हणून जे प्रत्येक जण विद्यार्थ्याच्या विकासासाठी संबंधित आहेत त्या प्रत्येकाने हे मुळातून समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून अधिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल याचा जेव्हा मिपाने विचार केला तेव्हा नेहमी जसं आम्हाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसे सर्व क्षेत्रीय अधिकारी हे त्या त्या क्षेत्रामध्ये काम करून योगदान देत असतात त्या पद्धतीने सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांनी यामध्ये पुढाकार घेऊन मिपाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वेबिनारचं आयोजन आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि त्यामधनं बरेचसे उद्देश साध्य होत आहे. एक म्हणजे हे सगळे ज्या संस्था आहेत, प्रादेशिक विद्या प्राधिकरण असेल, एसटीआरटी असेल, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था असेल, या सगळ्या अकॅडमिक इन्स्टिट्यूट म्हणून आपण याच्याकडे बघतो आणि यामधल्या प्रत्येक फॅकल्टीने हे धोरण समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सुद्धा हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. म्हणून प्रत्येक शिक्षकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या दृष्टिकोनातनं हे सगळं मंथन चिंतन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडत आहे आणि त्या माध्यमातनं आपले फॅकल्टी स्वतः यामध्ये तयार होत आहेत. काल गोंदियाच्या वेबिनारला उद्घाटनासाठी जॉईन झाले तेव्हा लक्षात आलं की त्यांनी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन भोपाळ यांच्यासोबत टायअप केलं आणि तिथले तज्ञ याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केले. आदाई भोपाळ ही आपल्या सर्वांना माहिती आहे की एनसीआरटी नवी दिल्लीच्या अंतर्गत असणारी संस्था आहे आणि एनसीआरटी नवी दिल्लीचं योगदान हे एनईपीच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक विभागात तिथल्या प्रत्येक विभागाच्या व्यक्तींनी किती दिलेला आहे आपण सर्व जाणतोत आणि म्हणून प्रत्यक्ष धोरण निर्मितीमध्ये ज्यांचा सहभाग आहे असे तज्ञ सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित केले जात आहेत. नागपूरचं नियोजन काल माझ्याकडे आलं त्यामध्ये
त्यांनी एनसीईआरटी मधील काही तज्ज्ञ बोलवलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन विचार आहेत, एक तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ बोलवून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं हा एक भाग, आणि दुसरा भाग असा आहे की आपणच आपले विषय तयार करून घेऊन महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असणाऱ्या समस्यांशी अलाइन करून धोरणाची मांडणी करणं. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने केलं की आपण स्थानिक तज्ञ आपले फॅकल्टीज घेऊन केलं तरी सुद्धा त्यामधनं निश्चितच धोरण समजायला मदत होणारच आहे, आपला अभ्यास त्या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून दोनही पद्धतीने जे लोक पुढे जात आहेत त्या सर्वांचंच मला कौतुक करावं असं वाटतं. मुद्दा हा आहे की 66 पानाचं धोरण आहे, 27 चॅप्टर्स आहेत, 4 भागांमध्ये हे विभागलेलं आहे, आणि म्हणून 66 पानं वाचणं काही फार अवघड आपल्याला वाटत नाही, आणि एका दिवसातल्या काही तासांमध्ये हे धोरण वाचून होतं. परंतु त्याचा जेव्हा आपण सखोल विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की येत्या 20 वर्षामध्ये यातला प्रत्येक ज्या शिफारसी आहेत त्या योग्य पद्धतीने कार्यान्वित केल्या तरच आपल्याला या धोरणामध्ये जी उद्दिष्ट दिसले डोळ्यासमोर ठेवून आखणी झालेली आहे ती साध्य होऊ शकणार आहे. आणि म्हणून ती सजगता प्रत्येकामध्ये यावी या दृष्टिकोनातनं या वेबिनारचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता नाशिकचं नियोजन आलं त्यामध्ये प्रत्येक फॅकल्टीजनी डाएटचा हे विषय वाटून घेतलेले आहेत आणि ते 15 दिवस हे वेबिनार मालिका करत आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की 27 चॅप्टर्स वरती किमान 27 वेबिनार होऊ शकतात किमान, आणि त्याच्यामध्ये एक एक डीपली आपण गेलो तर त्याही पेक्षा अधिक. आणि हे का आहे तर ते 66 पानामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या दडलेल्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्या कृतीत आणायच्या आहेत. आपल्या सर्वांना माहितीये धोरण हे 34 वर्षानंतर आलंय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, आणि हे तिसरं धोरण जरी असलं स्वातंत्र्योत्तर काळातलं तरी 21व्या शतकातील हे पहिलं धोरण आहे. आणि 34 वर्षानंतर आल्यामुळे जे काही नॉलेज एक्सप्लोजन ज्या गतीने होत आहे त्याच्याशी कोपअप करण्याच्या दृष्टीने बरेचसे बदल या धोरणामध्ये दिसून येतात आणि अत्यंत मूलभूत असे बदल यामध्ये केलेले आहे. आणि म्हणून जर आपल्याला उद्याचं शिक्षण बदलायचं असेल, उद्याचा नागरिक हा जागतिक नागरिक व्हावा आणि तो सक्षमपणे जागतिक पातळीवरती नेतृत्व करणारा असा तयार व्हावा ही जर आपली भारतीयांची अपेक्षा असेल तर त्याला हे धोरण निश्चित अशा मार्गदर्शक सूचना देतं, शिफारसी करतं आणि त्या समजून घेणं आणि ते कुठल्या पार्श्वभूमीवरती समजून घ्यायच्या नंतरचे सेशन आहेत त्यामुळे मी त्यामध्ये फार पडणार नाही. परंतु मुद्दा हा आहे की ज्या काही आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये समस्या दिसतात, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा दिसतात आणि त्याचबरोबर शिक्षणाने ज्याचं उत्तर शोधायचं आहे अशा समाजामधल्या सुद्धा ज्या वेगवेगळ्या समस्या दिसतात, मग ती पर्यावरणाची समस्या असेल, लोकसंख्येच्या प्रस्फोटाची असेल, मूल्यांचा ऱ्हास होण्याची असेल, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. आणि शिक्षणातल्या म्हटलं तर अध्ययन क्रायसिस किंवा अध्ययन आपत्ती, लर्निंग क्रायसिस ज्याला आपण म्हणतो, की मुलं शाळेत येतायत पण शाळेत येऊनही ती शिकती होत नाहीयेत किंवा 100% मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. मग हा सगळा मुळातून विचार करण्यासाठी या धोरणामध्ये पूर्व प्राथमिक पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत उच्च शिक्षणापर्यंत विचार केलेला आहे. म्हणजे मुळातून शिक्षण बदलायचं असेल तर पाया आधी सुधारला पाहिजे आणि पाया म्हणजे बालशिक्षण. म्हणून पूर्व प्राथमिक शिक्षणाची दुरुस्ती आणि त्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचं युनिव्हर्सलायझेशन, सार्वत्रिकीकरण. आजही आपण बघतो की कितीतरी मुलं 3 वर्ष वयोगटाला शाळेत येतच नाहीत, डायरेक्ट पहिलीमध्ये येणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी दिल्लीचं संशोधन हे सांगतं की जी मुलं प्री प्रायमरी एज्युकेशन न घेता डायरेक्ट पहिलीमध्ये आलेली आहेत अशा मुलांना मूलभूत गणन आणि मूलभूत वाचन, मूलभूत अध्ययन साधनांवरती पकड मिळण्यामध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात, त्याचबरोबर त्यांचं गळती होण्याचं प्रमाण हे अधिक असतं हे संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. आणि मग याच्या आधारे आपल्याला हे निश्चितच लक्षात येईल की पूर्व प्राथमिक शिक्षण भारतासारख्या देशाला हे कायद्याच्या अंतर्गत आणता आलं तर ते अधिक उत्तम होणार आहे. आरटीई मध्ये जर ते आलं तर जास्त त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याचं सार्वत्रिकीकरण होणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं या दोनही अँगलनी ते उपयुक्त असणार आहे आणि तो विचार या धोरणामध्ये झालेला आहे. धोरणामध्ये जो आकृतीबंध सांगितलेला आहे तो बदललेला आहे. आता पूर्वी काय होता 10+2+3 पूर्वीच्या धोरणाप्रमाणे,
तो कोठारी आयोगापासून सांगण्यात आलेला होता आणि पहिल्या धोरणापासून ते तिसऱ्यापर्यंत आपण तोच इम्प्लिमेंट केलेला आहे. आता हे तिसरं धोरण बदल करायला सांग, ते काय म्हणत आहे? तर तिसऱ्या वयोगटापासून, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मूल शाळेत आलं पाहिजे पूर्व प्राथमिकला, आणि त्याचबरोबर प्रारंभिक शिक्षणाचा जो टप्पा आहे ज्याला आपण पायाभूत शिक्षण म्हणतो, फाउंडेशनल स्टेज, ही 5 वर्षाची असणार आहे. म्हणजे 3 वर्ष बालशिक्षणाची आणि पहिली आणि दुसरी अशी मिळून प्रारंभिक स्टेज ही पायाभूत स्टेज असणार आहे. तिसरी ते 5वी ही प्रिपरेटरी स्टेज म्हणून बघितलेला आहे. 6वी ते 8वी ही मिडल स्टेज आणि 9वी ते 12वी हे सलग माध्यमिक शिक्षण. अशा पद्धतीने आकृती बंध बदलण्याची शिफारस आहे. मग यामागचा उद्देश मी तुम्हाला पायाभूत शिक्षणाचा सांगितला की एक फाउंडेशनल लिटरसी आणि न्युमरसी आजही आपल्याकडे दिसत नाही. देश पातळीवर त्या सर्वेक्षणाचा जर विचार केला तर दर इयत्ता तिसरीतील दर 3 मुलांमागे एकाला मूलभूत वाचन येत नाही आणि 2 ना मूलभूत गणित येत नाही. मग फाउंडेशनल लिटरसी आणि न्युमरसी ही 2025 पर्यंत इयत्ता तिसरीतील मुलांना 100% मुलांना अचीव झाली पाहिजे हे टार्गेट या धोरणाने ठेवलेलं आहे. हे टाइमलाईन्स दिलेले आहेत कधीपर्यंत आपण काय साध्य करायचं. आणि मग असं करायचं असेल तर आपल्याला मिशन मोड मध्ये काम करावं लागेल हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि जर मानसशास्त्राचा विचार केला तर वयाच्या 8 वर्ष वयापर्यंत 85% पेक्षा अधिक मेंदूचा विकास हा झालेला असतो आणि त्या दृष्टिकोनातनं बालशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या वयापासूनच बहुभाषिकतेला प्राधान्य देणं, तसं एक्सपोजर मुलांना मिळणं, जिज्ञासेला प्राधान्य देणं, एक्सपिरियन्शियल लर्निंगची संधी त्यांना देणं आणि उच्चस्तर विचार प्रक्रियांची संधी देणं हे सगळं व्हिज्युअलाइज केलेलं आहे. आणि म्हणून उद्याच्या घडणाऱ्या बालकाच्या प्रारंभिक शिक्षणाची जेवढ्या लवकर आपलं समाज म्हणून आपण त्याची जबाबदारी घेऊ तेवढं अधिक आपल्या देशाचा विकास हा चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होणार आहे. कारण आजही निरनिराळ्या कारणास्तव, गरिबी असेल आणि वेगवेगळी कारणं आहेत त्याला, की मुलं तिसऱ्या वर्षाला शाळेमध्ये येत नाही. मग हे याचं सार्वत्रिकीकरण करणं, तिथून दुरुस्ती करणं हे बघितलेलं आहे. नंतरच्या टप्प्यांमध्ये इयत्ता 6वीपासूनच आपण व्यावसायिक शिक्षण द्यायचं असं म्हणतोय या धोरणाच्या नुसार. कारण आज जर भारताचं प्रमाण बघितलं तर केवळ 5% मुलांना आपण व्यावसायिक शिक्षण देतो आणि ते जर प्रगत राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर जर्मनीमध्ये ते 75% आहे, साऊथ कोरियामध्ये ते 96% आहे. म्हणजे बेकारीची समस्या आपल्याला समूळ नष्ट करायची असेल तर रोजगाराभिमुख शिक्षणाला पर्याय नाही, कौशल्याधिष्ठित शिक्षणाला पर्याय नाही आणि त्याला एक समाज मान्यता मिळवून देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कुठलंही काम हे कमी नाहीये, तर प्रत्येकाला काहीतरी कौशल्य आले पाहिजे आणि त्याला स्वतःच्या पायावर शालेय शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्या उभं राहता आलं पाहिजे. हे 12वीपर्यंत हा शालेय शिक्षणाचा टप्पा लक्षात घेतलेला आहे सलगपणे, म्हणजे वय वर्ष 18 पर्यंत. आणि म्हणून 3 वर्ष वयापासून ते 18 वर्ष वयापर्यंत जर आरटीईच्या अंतर्गत आपल्याला शिक्षण आणता आलं, शालेय शिक्षण, तर निश्चितपणे या पूर्ण शालेय शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं, त्याचबरोबर तो कळीचा मुद्दा आहे या धोरणामधला की प्रत्येक स्तरावरती गुणवत्ता प्रस्थापित करणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हे दोन्ही साध्य होऊ शकेल अशी धोरणाची विचार प्रक्रिया आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे इयत्ता 5वीपर्यंत मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळणं. 8वीपर्यंत देता आलं तर उत्तमच आहे. मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा ही शिक्षणाचं माध्यम असावं यावरती धोरणाने फोकस केलेला आहे. आणि हे वेगवेगळ्या आयोगांनी सुद्धा यापूर्वी सांगितलेलं आहे, यापूर्वीच्या प्रत्येक धोरणामध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. परंतु सद्यस्थिती बघितली तर इंग्रजी माध्यमाकडे झुकता कल आपल्याला पालकांचा दिसून येतो आणि त्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. फक्त समज आपली विकसित करण्याची गरज आहे. ही वेगवेगळी शिक्षणशास्त्रातली संशोधनं पण हीच सांगतात की जर मातृभाषेतनं शिक्षण घेतलं तर मुलं चांगल्या पद्धतीने विचार करू शकतात, विविध विषय स्वतःचे स्वतः शिकण्याची कौशल्य त्यांच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात आणि त्यांचा शिकण्याचा पाया हा मजबूत होऊ शकतो
इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून नक्कीच शिकली पाहिजे, पण ज्ञानभाषा ही कोणत्या स्तरावरती इंट्रोड्यूस झाली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने शिकली पाहिजे हे आपल्याला समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मातृभाषा मातृभाषा ही शिक्षणाची माध्यम भाषा असावी याकडे धोरण आवर्जून लक्ष वेधून घेतं आणि ते समजून घेऊन त्या पद्धतीने कृती करण्याचं आव्हान हे आपल्या पुढे आहे. त्याची समज विकसित करण्याची गरज आहे. आज आपण कितीतरी उदाहरणं बघतो, उदाहरणार्थ नरेंद्र सॉरी गंगाखेडकर म्हणून जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत, किंवा जिल्हा परिषद शाळेचे कितीतरी लोक किती पुढे वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत. अशी उदाहरणं समाजाच्या पुढे आपल्याला आणणं गरजेचं आहे की माध्यम भाषा ही मातृभाषा असेल तरी सुद्धा किती उच्च पदापर्यंत व्यक्ती पोहोचू शकतात. अशी उदाहरणं पालकांसमोर आणल्याशिवाय पालकांमध्ये समाज जागृती आपली होणार नाही. आणि हा सर्वस्वी अधिकार केंद्र किंवा राज्य शासनाचा नाहीये, तर हा अधिकार जो आहे तो पालकांचा आहे की माझं मूल कुठल्या माध्यमातून शिकावं. आणि तशा पद्धतीचा एका न्यायालयीन प्रकरणामध्ये निकाल कर्नाटकामध्ये आल्याचं पण आपल्याला दिसून येतं. म्हणून पालकांची सजगता वाढवणं ही माध्यम भाषा म्हणून ही मातृभाषा असली पाहिजे हे आपल्याला काम या येत्या काळामध्ये करावं लागणार आहे. आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं संधींची मुबलकता असावी हे सुद्धा धोरणाने म्हटलेलं आहे. केवळ इंग्रजीच नाही तर इतर परकीय भाषा सुद्धा मूल शिकू शकतो आणि त्या संधी ई लर्निंगच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला देता येतील. तशा पद्धतीचं साहित्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी काही नॅशनल इन्स्टिट्यूट सुद्धा विकसित व्हाव्यात याकडे सुद्धा धोरणाने महत्व दिले. थोडक्यात काय तर बहुभाषिकत्वाचा पुरस्कार केलाय, त्याचबरोबर संस्कृत ही ज्ञानभाषा म्हणून मूळ भाषा म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती शिकण्याची संधी मिळावी असंही म्हटलेलं. त्यानंतर महत्वाचा बदल जो आहे तर 9वी ते 12वी हा माध्यमिक स्तर जर म्हटला सलग तर त्यामध्ये वेगवेगळे विषय शिकण्याची मुलांना संधी मिळावी आणि ती 40 प्रकारचे वेगवेगळे विषय जर सत्र पद्धतीने घेतले तर मूल स्वतःच तयार होईल की त्याला नेमकं करिअर कोणत्या विषयामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर जसं आता 10वी नंतर कला वाणिज्य किंवा विज्ञान अशा शाखांमध्ये मुलांना एक निर्णय घ्यावा लागतो त्या स्तरावरती आणि तेवढी प्रगल्भता त्या ठिकाणी आलेली नसते मुलांना की नक्की मी विज्ञान घेणार आहे तर का घेणार आहे. सगळं पालक म्हणतात की मला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय म्हणून घेणार आहे, असेच बहुतांश मुलं असतात. तर तसं होता कामा नये तर त्याला नेमकं करिअर कशामध्ये करायचं हे कळावं या दृष्टिकोनातून ही सत्र पद्धतीमधनं दर सत्राला किमान 3 विषय अशा पद्धतीने ही 40 विषयांची योजना 4 वर्षामध्ये केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये असे वॉटर टाईम कंपार्टमेंट शाखांचे असणार नाही तर आंतरशाखीय दृष्टिकोन बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाच्या माध्यमामधनं एकावेळी अनेक विषय मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे घेता येतील. मग त्यामध्ये कलाचा एखादा त्याला विषय कला प्रकार त्याला एखादा आवडत असेल, उदाहरणार्थ नृत्य आवडतंय तर नृत्य घेता येईल. त्याचबरोबर विज्ञानामधला एखादं रसायनशास्त्र आवडतंय तर तो विषय सुद्धा घेता येईल. किंवा कॉमर्स स्ट्रीम मधला जो आहे अकाउंटन्सी आहे तर तो पण घेता येईल. म्हणजे असं कुठलंही असणार नाही की हे कलाशाखा घेतले तर हेच विषय घेता येतील, विज्ञान शाखा घेतली तर हेच, असं असणार नाही. म्हणजे शाखा भेद हा असणार नाही इथून पुढे. हा एक महत्वाचा बदल आहे, त्यामध्ये खूप लवचिकता असणार आहे. आणि दुसरा महत्वाचा बदल काय आहे की करिक्युलर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर असे वेगवेगळे विषय करण्यापेक्षा प्रत्येक विषयाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि ते एकात्म पद्धतीने घेतले जावेत. संगीत सारख्या विषयातनं पण गणित शिकवता येईल किंवा क्रीडा प्रकाराच्या माध्यमामधनं सुद्धा गणित शिकवता येईल हा विचार हे धोरण देतं. आणि म्हणून कला क्रीडा योगा यासारखे विषय किंवा कार्यानुभव ह्यासारखे विषय कमी महत्वाचे किंवा पूरक विषय म्हणून न बघता ते सुद्धा महत्वाचे विषय आहेत. आणि या प्रकारच्या विषयांच्या माध्यमातूनच इतर विषयांचं ज्ञान एकात्म पद्धतीने कसं देता येतील तो विचार करणं आणि त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया करणं अभ्यासक्रमामध्ये बदल करणं हे सगळं अपेक्षलेलं आहे. आणि त्या माध्यमातून 64 कला 14 विद्या भारतीय प्राचीन ज्ञान भारतीय तत्वज्ञान भारतीय संस्कृती हे सगळं मुलांमध्ये जास्तीत जास्त पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला कसं नेता येईल आणि हे करत असताना भारतीय पाळंमुळं आपली रुजली पाहिजेत मुलांच्या मध्ये
तरी सुद्धा तो जागतिक नागरिक झाला पाहिजे याची सुद्धा खातरजमा ही धोरणामध्ये केलेली आहे. त्यासाठी 21व्या शतकाची जी कौशल्य आहे ती क्रिएटिव्ह थिंकिंग मुलांना आलं पाहिजे, त्याच्यानंतर विमर्शी चिंतन त्यांना करता आलं पाहिजे, म्हणजे बहुदिश विचार ज्याला आपण म्हणतो, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, त्यानंतर डिझाईन थिंकिंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सगळ्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजे. कोडिंग मुलांनी शिकलं पाहिजे. आता कोडिंग प्रत्येक मुलाला शिकवणं याचा अर्थ प्रत्येक जण काही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग करणार आहे याच्यासाठी शिकवणं असं नाहीये. तर त्यामागचा उद्देश हा आहे की कोडिंग जेव्हा आपण शिकतो तेव्हा विचार प्रक्रियेमध्ये बदल घडतो. उच्चस्तर विचार कसे करायचे आहेत, लॉजिकल थिंकिंग कसं करायचं आहे, तर्कशुद्ध विचार कसा करायचा आहे, हे मुलांमध्ये विकसित होतं. आणि या माध्यमामधनं आपला उद्याचा नागरिक हा इंडिपेंडंट थिंकर असेल. बाबा वाक्यम प्रमाणम किंवा शिक्षक सांगतायत म्हणून ऍक्सेप्ट करणारा असल्यापेक्षा तो स्वतःची समज विकसित करणारा, अनालिटिकल थिंकिंग करणारा, साधक बाधक विचार करून स्वतःची मतं मांडणारा असा व्हावा ही आपली अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याच्या उच्चस्तर मानसिक क्रिया कशा विकसित होतील या पद्धतीच्या अध्ययन अनुभवांची योजना, त्या पद्धतीचं अध्यापन शास्त्र हे यामध्ये अपेक्षिलेलं आहे. आणि म्हणून जसं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये बदल करायचे आहेत तसे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आणि मूल्यांकनामध्ये सुद्धा बदल करायचे आहेत. अभ्यासक्रमामध्ये बदल करत असताना त्याचं लोड कमी करणं आणि केवळ कन्सेप्ट वरती भर देणं हे म्हटलेलं आहे. 1993 प्रोफेसर यशपालांचा जो अहवाल आला होता लर्निंग विदाउट बर्डन, त्यामध्ये दोन प्रकारचं ओझं कमी करायचं म्हटलेलं होतं, एक मानसिक ओझं आणि दुसरं आहे दप्तराचं ओझं. आणि हे जर कमी करायचं असेल दोन्ही, तर अभ्यासक्रमामधली अनावश्यक माहिती ही कमी करावं लागेल. कारण माहितीच्या प्रस्फोटाच्या या युगामध्ये एका क्लिक वरती लाखो पानांची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि त्यामुळे माहिती मिळवणं हे केवळ अध्ययन नाही, तर आपण स्वतः विचार करणं आणि स्वतःच स्वतः शिकण्याची संधी मुलांना निर्माण करून देणं, शिकण्याची सवय मुलांना लावणं आणि मुलांवरती हा विश्वास ठेवणं की ते स्वतः शिकू शकतात, फक्त अनुकूल वातावरण निर्मिती करणं आणि भरपूर अशा प्रभावी अनुभवांची योजना करणं ही शिक्षक म्हणून आपली भूमिका असणार आहे. म्हणून शिक्षक हा सुविधादाता, फॅसिलिटेटर असणार आहे. आणि त्या पद्धतीने शिक्षकांनी, शाळा प्रमुखांनी हे बदलते धोरण समजून घेणं गरजेचं आहे. कधी मला प्रशिक्षण मिळेल, प्रशिक्षणात काहीतरी सांगितलं जाईल, मग मी माझ्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल करेल याची आपल्याला वाट बघायची नाही. तर धोरण समजून घेऊन एक्सपिरियन्शियल लर्निंग वरती भर दिलेला आहे, इन्क्वायरी बेस्ड अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडावी असं म्हटलेलं आहे, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे पियर लर्निंग वरती भर दिलेला आहे, म्हणजे मुलांचे गट करून आपापसामध्ये विचार विनिमयाने प्रकल्प पद्धतीने मुलं खूप काही शिकू शकणार आहेत. म्हणून नवनवीन कन्सेप्ट पुढे येत आहेत. पॅरागॉगी नावाचा एक कन्सेप्ट पुढे येत आहे ज्याला आपण पियर लर्निंग म्हणतो, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणतो. मग त्याची सूत्र काय आहेत, कशा पद्धतीने हे घडवून आणायचं आहे, हे सगळं शिकणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग ज्याला ह्युटोगॉगी म्हणतात ते शिकणं आपल्याला गरजेचं आहे. ती पद्धती शिकून घ्यावी लागणार आहे. म्हणजे आता केवळ पेडॉगॉजीवरती अवलंबून राहून चालणार नाही, तर जेव्हा आपण शिक्षकांना शिकवणार आहोत, अडल्टला शिकवणार आहोत, तेव्हा आपल्याला अँड्रॉगॉगी शिकावी लागेल. जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहोत किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अधिक कौशल्य मुलांना कमी वेळामध्ये देऊ शकणार आहोत, अशा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला सायबर गॉगी शिकावी लागणार आहे. म्हणजे या वेगवेगळ्या अध्यापन शास्त्रांचा अभ्यास करणं हे आता आपल्याला क्रमप्राप्त झालेलं आहे. म्हणून त्या सखोलतेने आपण या धोरणाकडे बघितलं पाहिजे. जेव्हा कोणीतरी येऊन आम्हाला शिकवेल, प्रशिक्षण घेईल, मग आम्ही बदल करू यासाठी आपल्याला वाट बघायची नाहीये. यासाठी ही सगळी वेबिनार मालिका आहे की आपण ज्या रोलमध्ये काम करत आहोत, ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत, जे आपलं कार्यक्षेत्र आहे, त्यामध्ये मार्गदर्शक सूचना या जे मुळातून बदल करायचे आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही बदल करावे लागणार आहेत त्या दृष्टीने येतील. परंतु अकॅडमिक जे वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया बदलायची आहे आणि त्या दृष्टीने आजपासूनच आपण सुरू करू शकतो. म्हणजे धोरण म्हणून जेव्हा आपण बघतो की कुठल्या शिफारसी कार्यान्वित करायच्या आहेत, त्यावेळी प्रत्येकच गोष्टीसाठी आर्थिक तरतूद आणि मार्गदर्शक सूचना लागणार आहेत असं नाही. तर काही गोष्टी अशा आहेत
की ज्या आपण धोरण समजून घेऊन लगेच कृतीत आणू शकतो. लगेच कृतीत आणण्यापूर्वी आपल्याला विचार पातळीवरती काही बदल करण्याची गरज आहे, आणि विचार पातळीवरती कोणते बदल करायचे आहेत हे समजण्यासाठी धोरण मुळातून समजून घेण्याची गरज आहे, आणि ती समज अधिक विकसित व्हावी, अधिक प्रगल्भ व्हावी या दृष्टिकोनातनं या वेबिनार मालिकेचं आयोजन केलेलं आहे. आणि निश्चितपणाने ही मालिका जे तज्ज्ञ आपण निवडलेले आहेत त्यांच्या माध्यमामधनं आपल्या पूर्ण जालना जिल्ह्याला ही दिशा देईल याची मला खात्री आहे. या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र कांबळे सर आणि सर्व आयोजकांचं मी धन्यवाद देते की मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. काही प्रश्न असेल तरी आपण विचारू शकता. धन्यवाद.